आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. खासदार संजय राऊत यांच्यावर उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सामन्या वृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच देशविरोधी लिखाण केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये कलम 153A 552 124A नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही तक्रार यवतमाळ जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पुतळा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल खासदार संजय राऊत यांच्या विरोधात उमरखेड पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. माझ्यासोबत यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतड आहेत. नेमकं काय प्रकरण भाऊ? संजय राऊत कार्यकारी संपादक दैनिक सामना यांनी दैनिक सामनाच्या आपल्या रोकठोक या सदरातून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात जी भाषा वापरली, जी टिप्पणी केली ती निंदनीय आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी रोकठोक या सदरातून केलं आणि त्यामुळं काल आम्ही त्यांच्या विरोधात उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती आणि त्याच तक्रारीच्या अनुषंगानं काल रात्री त्यांच्यावर बांधवी 153A बांधवी 124A आणि 505(2) अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. यापुढे आमची मागणी आहे की त्यांना या ठिकाणी तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ.